भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला भारतीय चलनांवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. मात्र नंतरच्या काळात आधी काही नोटांवर आणि कालांतराने सगळ्याच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो दिसला. विशेष म्हणजे या मधल्या काळामध्ये भारतीय नोटांच्या आकारापासून तर अगदी चित्रांपर्यंत त्यामध्ये अनेक बदल झाले, मात्र महात्मा गांधींचा फोटो हा कायम राहिला. आता नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नेमका कधी आणि का छापण्यात आला हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून. भारतीय नोटांचं स्वरूप ब्रिटिश काळापासून अगदी स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतही बदलतच आलंय. स्वातंत्र्यपूर्वी काळात भारतीय नोटांवर ब्रिटनच्या राजाचं चित्र होतं. मात्र भारताला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे चित्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सारनाथच्या अशोक स्तंभावरील सिंहाचा फोटो घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्य भारतातील भारतीय सरकारने पहिली नोट 1949 मध्ये छापली. ती नोट 1 रुपयांची होती. 1969 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्त 1 रुपयाच्या नोटवर गांधीजींचा फोटो छापला. त्यानंतर 18 वर्षांनी म्हणजे 1987 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट छापण्यात आली. पुढे 1996 मध्ये सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला. रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा छापल्या जाऊ नये म्हणून भारतीय चलनावर अनेक ऐतिहासिक चिन्ह आणि चित्र घेतली होती. मात्र कोणत्याही निर्जीव वस्तूंचं चिन्ह किंवा फोटोची नक्कल करणं आणि बनावट नोटा तयार करणं तसं तुलनेने सोपं होतं. त्यामुळेच बनावट नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी गुंतागुंतीची रचना असलेल्या मानवी चेहऱ्यांचा वापर करावा असा विचार पुढे आला. नोटांवर मानवी चेहऱ्यांचा फोटो छापण्याचा विचार पुढे आल्यानंतर नेमका कुणाचा फोटो छापायचा यावरही अनेक चर्चा झाल्या. यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र बहुतांश स्वातंत्र्य सैनिकांची देशाच्या ठराविक भौगोलिक भागातच ओळख होती. याच कारणाने ठराविक भौगोलिक भागातील ओळख असलेल्या व्यक्तीचा फोटो छापल्यास वाद होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. या तुलनेत महात्मा गांधी पूर्ण देशाला माहिती असलेला चेहरा होता. त्यामुळे नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्याचा निर्णय पक्का झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.